या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि टोलनाका यांच्यात असलेला 36 आकडा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय। मनसेने टोलनाक्याच्या विरोधात केलेली आंदोलने चांगलीच गाजली होती, परंतु आता मनसेने आपला मोर्चा नव्यानेच सुरू झालेल्या समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याकडे वळविलाय। याला कारण ठरले आहेत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे। त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा टोल प्रश्न चर्चेत आलाय। अमित ठाकरे काल उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। आपला दौरा संपवून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले। यावेळी सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर त्यांची गाडी अडवून टोल कर्मचाऱ्याने त्यांच्या चालकाशी वाद घातल्याची चर्चा होऊ लागली होती। ही चर्चा मनसे कार्यकर्त्यांच्या कानावर येताच संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा केंद्रबिंदू असलेल्या गोंदे टोल नाक्याची तोडफोड केली। नाशिक मधील मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्या नेतृत्वात रात्री 2:30 सुमारास मनसे कार्यकर्त्यांनी सिन्नर तालुक्यातील गोंदे या ठिकाणी असलेल्या समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर धडक देत तो टोल नाका संपूर्णतः उद्ध्वस्त केलाय। दरम्यान मनसेचे अचानक केलेल्या या खळखट्याकमुळे टोल प्रशासनाची चांगलीच भंभेरी उडाली होती। या तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय, त्यामुळे मनसेचा आवडता टोल मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। सोलापुरात व्हेज नॉनव्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर।